सांगली स्टेशन चौक येथे असणाऱ्या गणेश मार्केट जवळील मोकळ्या जागेत सुरू असणाऱ्या 3 पाणी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आणि या ठिकाणी जुगार खेळणाऱ्या 3 कारवाई करत 1500 मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई शनिवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 सुमारास करण्यात आली आणि या प्रकरणी कॉन्स्टेबल योगेश सटाले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विलास पांडुरंग खटके वयवर्ष 29, नवनाथ पांडुरंग जमदाडे वयवर्ष 50, दोघे राहणार वाल्मिकी आवास आणि दशरथ बाळू शिंदे वयवर्ष 32 राहणार वडद कॉलनी अशा कारवाई केलेल्यांची नावे आहेत. कॉन्स्टेबल योगेश सटाले हे शनिवारी सायंकाळी 5:00 सुमारास स्टेशन चौक येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते आणि यावेळी त्यांना संशयित 3 जण गणेश मार्केट येथील मोकळ्या जागेत 3 पाणी जुगार खेळताना निदर्शनास आले. त्यानंतर त्या ठिकाणी छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.